गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा एक अनोखा उपक्रम जळगावातल्या वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीनं हाती घेतला आहे. गेल्या 5 वर्षात सुमारे 300 हून अधिक अशा वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं असून त्यांच्या पालकांना विविध प्रकारचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जात आहे. तसंच सक्षम या उपक्रमाच्या माध्यमातून या संस्थेमार्फत असंघटित कामगारांच्या स्त्रियांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिवाळीच्या दरम्यान आनंद घरातली मुलं आणि या मुलांच्या महिला आम्ही मिळून दिवाळीमध्ये दिवे रंगवण्याचं काम करतो. आनंद घरातील मुलं ही कचरा वेचक, बालमजूर तसंच आर्थिक दुर्बल घटकातली मुलं आहेत आणि या मुलांच्या ज्या महिला आहेत या कचरा वेचण्याचं आणि घरकाम करण्याचं घरकाम करतात. यावर्षी साधारण 6 ते 10 मुलं आणि 11 महिलांसोबत आम्ही काम केलेलं आहे. दरवर्षी वर्धिष्णूचा दिवाळीचा हा एक मोठा प्रोजेक्ट असतो ज्याच्यामध्ये आम्ही अंदाजे 20 ते 30 हजार दिवे मागवतो, ते रंगवतो मुलांच्या आणि महिलांच्या मदतीने आणि संपूर्ण भारतभर त्याची विक्री करतो. हा प्रकल्प आम्ही का करतो तर मुळात आनंद घरातली जी मुलं आहेत यांना जीवनकौशल्य यांच्यामध्ये रुजावी आणि या महिलांच्या मुलांच्या ज्या माता आहेत यांना एक रोजगार निर्मिती व्हावी हा याच्या मागचा उद्देश असतो. 2014 साली जळगाव शहरातल्या शाळाबाह्य मुलं, त्यातही मुख्यतः कचरा वेचक, बालमजूर आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या मुला मुलींना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावं यासाठी आनंद घर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंद घराच्या माध्यमातून जळगावच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वस्ती पातळीवर चालणारी केंद्र असतात जी सोमवार ते शुक्रवार दररोज 3 तास चालवली जातात. आनंद घराच्या माध्यमातून कृतीतून आणि आनंददायी शिक्षण, शालेय शिक्षण, जीवन कौशल्य, आरोग्य, निर्व्यसनता आणि मुलांना शाळेत दाखल करणं आणि तिथे टिकवून ठेवणं याच्यासाठी मुख्यतः काम केलं जातं.